नमस्कार, मी मयुरी। काँग्रेसला शिवसेना आणि भाजप युतीचे आव्हान। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरीपूर्व हा प्रामुख्याने औद्योगिक वसाहत आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असलेला आणि 103 आणि 100 मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेला हा मतदारसंघ आहे। गेल्या वर्षी 17 डिसेंबरला येथील कामगार हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीमुळे हा मतदारसंघ मुंबईपासून ते थेट दिल्लीपर्यंत चर्चेत आला। वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो रेल्वे याचं मतदारसंघातून मार्गक्रमण करत जात असल्याने कामानिमित्त रोज मेट्रोने या मतदारसंघात येणाऱ्यांची संख्या लाखांवर आहे। त्यातच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळजवळ असलेल्याने देशी व परदेशी प्रवासी येथून मार्गक्रमण करतात, तर येथे पंचतारांकित हॉटेल्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत। 2019 लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना 57,063 तर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपमा यांना 3,97,035 इतकी मते मिळाली होती। कीर्तिकर यांनी निरुपमा यांचा या मतदारसंघातून सुमारे 2,60,328 इतक्या मोठ्या मताधिकाने दारुण पराभव केला। 2019 लोकसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाला महायुतीने यश मिळवून दिले। महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना 97,727 तर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपमा यांना 47,988 इतकी मते मिळाली। या मतदारसंघाने कीर्तिकर यांना यश मिळवून देताना 49,739 मतांची इतकी मोठी आघाडी मिळवून दिली। 2014 हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। 2014 लोकसभा निवडणुकीत महायुतीचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीत सुरुंग लावला। 2017 पालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युती तुटली होती। यावेळी येथून भाजपाचे 4, काँग्रेसचे 2 व शिवसेनेचा 2 असे 8 नगरसेवक निवडून आले होते। मात्र अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या प्रभाग क्रमांक 76 नगरसेविका केसरबेन मुरजी पटेल व प्रभाग क्रमांक 81 भाजपा नगरसेवक मुरजी पटेल यांचा जातीचा दाखला अवैध ठरवत त्यांचे नगरसेवक पद रद्द केले। त्यामुळे येथून शिवसेनेच्या संदीप नाईक व काँग्रेसच्या दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार नितीन सलागरे यांना लवकरच नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे। युतीविरुद्ध काँग्रेस आघाडी यांच्यात प्रमुख लढत आहे। येथील अल्पसंख्याक व ख्रिस्ती समाजाची मते काँग्रेसला हात देण्याची शक्यता आहे। त्यामुळे येथे तगडा उमेदवार दिल्यास काँग्रेस आघाडी युतीला जोरदार टक्कर देईल अशी चर्चा आहे। दृष्टिक्षेपात राजकारण युतीच्या उमेदवार म्हणून शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांना परत येऊन पुन्हा तिकीट मिळेल अशी जोरदार चर्चा मतदारसंघात आहे। त्यामुळे आमदार लटके यांना टक्कर देणारा काँग्रेसकडे तसा मजबूत उमेदवार नसल्याने काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार अशी चर्चा या मतदारसंघात आहे। त्यातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी माघार घेतली असून त्यांनी येथून काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीत अर्ज देखील केला नाही। सुरेश शेट्टी यांच्या नावाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची पसंती असून त्यांचे नाव दिल्लीत गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट।